असं आहे की दर वेळेला आपण बघतो कुठल्या तरी नियमाच्या आत सामना लपतं. एका ठिकाणी बोलायचं हे खोके सरकार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच खोके सरकारचे खोके सामनामध्ये येतात आणि त्याचे जाहिराती येतात आणि त्याच खोक्यांवर यांचा पेपर चालतो. असा दुटप्पीपणा कसा काय करू शकता तुम्ही? आणि दरवेळेला आपलं नियमाखाली लपायचं नाही ना, ते सरकारी जाहिरात आहे म्हणून आम्ही घेतली. अरे पण तुम्ही एका ठिकाणी म्हणता सरकार अनधिकृत आहे ना, मग अनधिकृत सरकारच्या जाहिराती घेता कशाला? आणि माझं तर आदित्य ठाकरेंना आव्हान आहे, हिंमत असेल तर सरकारची जाहिरात ना करा, बघू तुमच्यात हिंमत. तुम्ही सगळ्यांना चॅलेंज देत फिरता ना की राजीनामा द्या, निवडणूक लढवा. तुम्ही एक फक्त हिंमत करून दाखवा, हे आमचं जाहीर आव्हान आहे की तुम्ही जाहिराती नाकारा. बघा तेवढी तरी हिंमत जमते का? वृत्तपत्र आणि मुखपत्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सामनाला तुम्ही मुखपत्र म्हणता ना का वृत्तपत्र म्हणता? तुम्ही मुखपत्र म्हणता, शिवसेनेचं मुखपत्र. हे बाकीच्या वृत्तपत्रांसारखं वृत्तपत्र नाहीये. असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ऍड घेणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहिरात घेणार का? नाही घेणार तुम्ही. म्हणजे तुमचं वृत्तपत्र नाही ना, तुमचं मुखपत्र आहे. मुखपत्र आहे तर ज्याच्यावर आपण टीका करतो किमान त्यांची तरी जाहिरात घेऊ नये, एवढा तर स्वाभिमान बाळगा का? आपलं निर्लज्जम सदा सुखी. मला असं वाटतं हास्यास्पद आहे, झोपडपट्ट्या दिसू नये याच्यापेक्षा झोपडपट्ट्या कशा होणार नाहीत याच्यावर सरकारने जर भर दिला असता तर पडदे लावण्याची वेळ आली नसती.